कांता राजा, लोक कल्याणकारी राजा, परजाई दक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतले माणसाला जगावं कसे असे शिकवल्यानंतर याच मातीतले माणसाला स्वतःचे शेवटपर्यंत लढावं कसे असे शिकवणारे धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. संविधानचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो. या भारत देशाला ज्यांनी महान शक्ती उपलब्ध करून दिली ते आमचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मी सलाम करतो. आजच्या या शिरोरच्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीचे दालनामध्ये आज आपण या ठिकाणी हजर झाला. मी आपला या ठिकाणी सरचं स्वागत करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतल्या माणसाचे प्रश्न मिटवण्यासाठी, या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना एकत्र आणण्यासाठी किती मोठा संघर्ष केला हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर आदर्श घेऊन या समाजामध्ये वावरलं तर कदापि आपण हार मारणार नाही. कारण आज छत्रपती महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे की त्यांनी या लोकांसाठी किती उपकार केलेला आहे. आज परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव पण घेत नाही, परंतु आज हिंदुस्थानामध्ये नाही परदेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला जातो. अरे मी आपल्याला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यसनमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लोकांना जागरूक केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठला व्यसन केलं नाही. म्हणून मी आपल्या या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सुद्धा या भारत देशामध्ये कोणीही व्यसन च्या आरी गेला नाही पाहिजे. आपलं तरुण मुळे या ठिकाणी व्यसनमुक्त झाले पाहिजे असा संदेश आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. छत्रपती कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते, कुठल्या समाजाच्या विरोधात नव्हते. ते सर्व पगड 18 पगड जातींना सोबत घेऊन या समाजामध्ये काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेवढे मराठी माणसाचे होते तेवढेच अनेक जाती धर्माचे सुद्धा होते. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी सर्व जाती समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन या महाराष्ट्राचा विकास केला पाहिजे, या देशाचा विकास केला पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनी एक साथ जुटीने आपण काम केलं पाहिजे. आज आपला भारत देशाला पुढे नेण्याची गरज आहे. भारत देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्व धर्मांचे लोकांनी एकत्र येऊन या देशाला पुढे नेण्याची गरज आज आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसते. म्हणून मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेली आहे शिरोळ नगरीमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्वजण या महाराष्ट्राला पुन्हा नेण्यासाठी जीवाची रान करू आणि रक्ताचा घाम करू आणि या महाराष्ट्राला एक नंबरचा प्रदेश आपण या भारत देशामध्ये बनवण्यासाठी मी आपल्याला गवाही देतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, मी त्यांच्या मनापासून मनापर्यंत आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की.